इनवर्स व्हेरिएशन ही अतिशय सिंपल कन्सेप्ट आहे आणि शेजारी तुम्हाला एक थोडंसं गमतीशीर असं एक चित्र दिसत असेल की ज्या ठिकाणी सीसो आहे आणि सीसो प्रमाणेच हे इनवर्स व्हेरिएशन आहे. तर सीसो मध्ये कसं एक जण वर गेला की एक जण खाली येतो, तशाच पद्धतीने इनवर्स व्हेरिएशन मध्ये एकाची किंमत वाढली की दुसऱ्याची किंमत काय होते, कमी होते. आणि अतिशय इंटरेस्टिंग असं हे टॉपिक आहे आणि आपल्याला जर एक्झाम्पल्स मधून हे समजून घ्यायचं असेल तर आपण ते एक्झाम्पल्स पण डिस्कस करणार आहोत. पण मॅथमॅटिकल पार्ट जर आपण पाहिला, इफ वी सी द मॅथमॅटिकल पार्ट, सो यू रिमेंबर दॅट सिम्बॉल्स आर व्हेरी नेसेसरी इन मॅथ्स. मॅथ्स मध्ये सिम्बॉल्सला खूप जास्त महत्व आहे आणि म्हणून हाऊ दिस इट इज रिप्रेझेंटेड, दॅट इज इनवर्स व्हेरिएशन, हाऊ इट इज रिप्रेझेंटेड मॅथमॅटिकली, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग जसं आपण एक्स अँड वाय इफ दे आर इन डायरेक्ट प्रपोर्शन त्याची लिहिण्याची एक मेथड असते, तशीच इफ एक्स अँड वाय दे आर इन इनवर्स प्रपोर्शन ऑर दे आर इन इनवर्स व्हेरिएशन देन द मेथड ऑफ रायटिंग इट इज ॲज शोन ओव्हर हियर. म्हणजे अशा पद्धतीने आपण ते लिहितो अँड म्हणजे लिहिताना आणि इक्वेशन जे आहे त्याचं इक्वेशन लिहिताना k is equal to x into y or x into y is equal to constant अशा पद्धतीने त्याचं इक्वेशन येतं हे लक्षात घ्या. म्हणजे इनवर्स व्हेरिएशन मध्ये ज्या दोन क्वांटिटीज असतील त्या दोन क्वांटिटीजचं मल्टिप्लिकेशन हे नेहमी कॉन्स्टंट येतं. इट इज अ कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी ऑर अ कॉन्स्टंट ऑफ इनवर्स व्हेरिएशन. म्हणजे हे पण आपण लक्षात घेऊयात. आणि एक सिंपल एक्झाम्पल्स जर आपण पाहिले, अतिशय सिंपल एक्झाम्पल्स आहेत, दीज आर रिलेटेड टू युअर डे टू डे लाईफ. मग कोणते एक्झाम्पल्स आहेत ते, तर एक सिंपल स्पीडचं आणि टाइमचं एक्झाम्पल घेऊया. सपोज देर आर टू कार्स, वन इज रनिंग ॲट अ स्पीड ऑफ 60 किलोमीटर्स पर आवर अँड द अदर इज रनिंग ॲट अ स्पीड ऑफ 40 किलोमीटर्स पर आवर अँड दे हॅव टू ट्रॅव्हल इक्वल डिस्टन्स. इक्वल डिस्टन्स जायचे दोन्ही कार्सला, then which will be going faster, which will be going in less time. So if the speed is more, that is a car which has 60 kilometers per hour speed, it reaches in less time as compared to the car which has a speed of 40 kilometers per hour. म्हणजे या ठिकाणी स्पीड वाढला की लागणारा वेळ काय होतो, कमी होतो. आणि ह्याला काय म्हणतो आपण, इनवर्स व्हेरिएशन. म्हणजे हे लक्षात घ्यायचंय. आणि अजून एक एक्झाम्पल जे मॅथ्स मधलं कॉमन एक्झाम्पल आहे, मॅथ्सचे अनेक जे एक्झाम्पल्स आहेत ते ह्याच्यावरती बेस्ड आहेत, आपल्याला एक्झाम मध्ये पण विचारले जातात. सो द नंबर ऑफ वर्कर्स अँड द डेज इन विच द वर्क इज डन. ॲज द नंबर ऑफ वर्कर्स इन्क्रीजेस द डेज रिक्वायर्ड फॉर डुईंग दॅट वर्क इट डिक्रीजेस. म्हणजे अशा पद्धतीने हे जे इनवर्स व्हेरिएशन जे अनेक अजून एक्झाम्पल्स तुम्हाला शोधता येतील. आणि या ठिकाणी हे इनवर्स व्हेरिएशनचं जे इंट्रोडक्शन आहे त्याच्यानंतर आपण काही एक्झाम्पल्स सॉल्व्ह करणार आहोत. हियर वी आर गोइंग टू सॉल्व्ह द एक्झरसाइज 7.2. एक्झरसाइज 7.2 आपण जी आहे ती सॉल्व्ह करणार आहोत. आणि त्यातलं हे जे फर्स्ट एक्झाम्पल आहे, इट इज इन द फॉर्म ऑफ टेबल, ते एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेतलेलं आहे, हे लक्षात घ्या. So, in this example, you are given the number of workers and the number of days required to complete that work. But the number of workers, if we are representing it as x, then x, it is inversely proportional to y. म्हणजे हे आपलं जे इनवर्स प्रपोर्शनॅलिटी आहे
ती आपण अशा पद्धतीने इथे लिहिणार आहोत. आणि मग या ठिकाणी x अँड y दीज आर टू बी मल्टीप्लाय टू गेट द व्हॅल्यू ऑफ के. के ची व्हॅल्यू मिळण्यासाठी x आणि y आपल्याला मल्टीप्लाय करावं लागणार आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे आय विल राईट हिअर देअर फोर एक्स इंटू वाय इज इक्वल टू के अँड देअर फोर के इज इक्वल टू 30 × 6 अँड द व्हॅल्यू ऑफ के इट इज 180. म्हणजे ही आपल्याला मिळणारी के ची व्हॅल्यू आहे. मग आता आपल्याला ह्याच्यावर बेस केच्या व्हॅल्यूवर बेस आपल्याला काही दुसऱ्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायच्या. मग जे थर्ड जो कॉलम आहे त्या ठिकाणी तिथे आपल्याला दिलेला आहे की नंबर ऑफ डेज इफ दे आर 12. नंबर ऑफ डेज म्हणजे काय, वाय इज गिवन. सो व्हॉट इज वाय, वाय इज 12. आय विल राईट हिअर वाय इज 12, दॅट इज नंबर ऑफ डेज इज गिवन. यू हॅव टू फाइंड आउट नंबर ऑफ वर्कर्स. नंबर ऑफ वर्कर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. मग काय लिहिणार आहोत आपण, एक्स इंटू 12 इज इक्वल टू 180. म्हणजे काय लिहिलं मी, एक्स ची व्हॅल्यू घेतली, वाय ची व्हॅल्यू घेतली अँड दीज टू इफ दे आर मल्टीप्लाइड दे विल गिव्ह द कॉन्स्टंट दॅट इज के. आणि मग एक्स ची व्हॅल्यू काय येईल या ठिकाणी, इफ आय ट्राय टू फाइंड आउट एक्स, एक्स इज इक्वल टू 180 डिवाइडेड बाय 12. आणि 180 डिवाइडेड बाय 12 जर आपण केलं तर एक्स ची व्हॅल्यू किती येते, एक्स इज इक्वल टू 12 × 1 = 12 अँड 12 × 5 = 16. म्हणजे ह्याला डिवाइड केल्यानंतर एक्स इज इक्वल टू 15. म्हणजे याचा अर्थ काय होतो, 15 वर्कर्स इफ दे आर डुईंग दॅट वर्क दे विल बी कम्प्लीटिंग द वर्क इन 12 डेज. म्हणजे 15 वर्कर्स 12 डेज मध्ये ते काम करणार आहे. आता जे यानंतरचं जे हे एक्झाम्पल आहे अतिशय सिम्पल आहे. बघा, एकदा आपण प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट फाइंड आउट केलं की फक्त आपल्याला एक्स किंवा वाय विच वन इज गिवन दॅट यू हॅव टू सबस्टिट्यूट द व्हॅल्यू अँड यू हॅव टू कॅल्क्युलेट फॉर दॅट एक्स ऑर वाय व्हॅल्यू. मग आता आपल्याला ह्यानंतर जे काही दिलेलं आहे, नंबर ऑफ वर्कर्स दिलेले आहेत, देन नंबर ऑफ वर्कर्स इट इज 10 दॅट इज एक्स इज 10. काय दिलेलं आहे ते नीट लक्षात घ्या, एक्स आपल्याला दिलेला आहे तो 10 आहे. आणि काय फाइंड आउट करायचं आपल्याला, वाय यू हॅव टू फाइंड आउट. मग काय करणार मी, परत हेच घेणार मी, कारण का आपल्याला ते कॉन्स्टंट आहे, के इज कॉन्स्टंट. देन आय विल राईट हिअर एक्स 10 दिलेला आहे, देअरफोर 10 × वाय ची व्हॅल्यू किती आहे पहा, वाय ची व्हॅल्यू या ठिकाणी फाइंड आउट करायची आपल्याला. ओके, वाय ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे, एक्स ची व्हॅल्यू दिलेली आहे. सो इट विल बी 180. म्हणजे काय येणार ते, 180 येणार. आणि मग मला या ठिकाणी वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी वाय ची साईड चेंज करावी लागेल का 10 ची. मग 10 ची साईड चेंज करावी लागली की मग काय येणार, वाय इज इक्वल टू 180 डिवाइडेड बाय 10 अँड देअर फोर वाय इज इक्वल टू 18. आणि मग तुम्ही त्या ठिकाणी लिहायचंय द नंबर ऑफ डेज दॅट इज वाय इट इज 18 आणि तो टेबल पण कम्प्लीट करायचा आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीने वर्कर्स दिले असतील, यू आर फाइंडिंग द डेज अँड यू राईट हिअर दॅट एक्स इज द नंबर ऑफ वर्कर्स अँड वाय इज द नंबर ऑफ डेज. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही लिहायचंय एक्स इज द नंबर ऑफ वर्कर्स, वाय इज द नंबर ऑफ डेज. आता पुढे जे आहे लास्ट याच्यामध्ये आपल्याला जे दिलेलं आहे नंबर ऑफ डेज दे आर गिवन. लक्षात घ्या काय दिलेलं असली, नंबर ऑफ डेज दिलेले आहे. मग नंबर ऑफ डेज आपण कशाला अज्यूम केलेला आहे ते नीट लक्षात घ्या. नंबर ऑफ डेज जे आहेत ते वाय आहेत. सो वाय इज इक्वल टू 36 दिलेलेत आपल्याला, नंबर ऑफ डेज दिलेय, नंबर ऑफ वर्कर्स फाइंड आउट करायचे. मग काय येणार या ठिकाणी, एक्स इंटू 36 इज इक्वल टू 180. म्हणजे अशा पद्धतीने 36 हे नंबर ऑफ डेज आहेत, हाऊ मेनी वर्कर्स विल बी रिक्वायर्ड ते आपल्याला काढायचं आहे. मग आपण काय करणार या ठिकाणी, एक्स इज इक्वल टू 180 डिवाइडेड बाय 36. म्हणजे काय येणार, 18 × 1 = 18, 0, 18 × 2 = 36,
एंड देन वैल्यू ऑफ एक्स इट विल बी 5. म्हणजे नंबर ऑफ वर्कर्स रिक्वायर्ड दे विल बी 5, और द नंबर ऑफ वर्कर्स इफ दे आर 5 दे विल बी कंप्लीटिंग द वर्क इन 36 डेज. सो आई विल राइट हियर एक्स इज इक्वल टू 5. म्हणजे अशा पद्धतीने एक्स इज इक्वल टू 5 हे नंबर ऑफ वर्कर्स आहे एंड द डेज रिक्वायर्ड विल बी 36. नंबर ऑफ वर्कर्स 5, डेज रिक्वायर्ड 36. वर्कर्स 10, डेज रिक्वायर्ड विल बी 18. नंबर ऑफ वर्कर्स 15, डेज रिक्वायर्ड विल बी 12. म्हणजे अशा पद्धतीने हे आपल्याला सगळे जे एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व्ह करता येतील. आणि मग आपण तो टेबल जो आहे तो पण तिथे कम्प्लीट करायचा आहे. तर अतिशय सिंपल आहे, फक्त थोडासा कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, तो व्यवस्थितपणे आपण सॉल्व्ह करायचा आहे. कुठल्याही प्रकारे तिथे चुका करायच्या नाहीये. आणि मग आपण पुढचं जे प्रॉब्लेम आहे, वी विल बी गोइंग टू द नेक्स्ट प्रॉब्लेम. तर हे जे एक्झाम्पल आहे हे थर्ड एक्झाम्पल आहे. सो फर्स्ट लेट अस रीड आउट दिस एक्झाम्पल लाउडली. आपण हे रीड करूया. इफ द बॉक्सेस आर फिल्ड विथ ऍपल्स, म्हणजे बॉक्सेस जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ऍपल्स जे आहेत ते भरायचे आहेत. अँड इफ 24 ऍपल्स आर फिल्ड इन वन बॉक्स देन वी रिक्वायर 27 बॉक्सेस. म्हणजे आपल्याला 27 बॉक्सेस लागणार आहेत. तर आपल्याला एक्झाम्पल असं दिलेलं आहे, इफ 36 ऍपल्स आर फिल्ड इन वन बॉक्स हाऊ मेनी बॉक्सेस विल बी नीडेड. सिंपल आहे, खूप साधं आहे. म्हणजे जर ऍपल्स त्या बॉक्समध्ये जे काही आपण बसवणार आहोत ते वाढवलेत, बघा 36 झालेत, 24 चे किती झाले 36, मग नंबर ऑफ ऍपल्स वाढले की बॉक्सेस कमी लागणार आहेत. साधं आणि सिंपल आहे. मग हे काय आहे, इनव्हर्स व्हेरिएशनचं एक्झाम्पल आहे. मग आपण असं करूया, नंबर ऑफ ऍपल्स आर एक्स, ओके, अँड द नंबर ऑफ बॉक्सेस दे आर वाय. हे आपण अज्युम करूया, नंबर ऑफ ऍपल्स एक्स, नंबर ऑफ बॉक्सेस वाय. मग दे आर इन इनव्हर्स व्हेरिएशन, ते इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये आहेत. मग एक्स इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू वाय हे, आणि देअर फॉर एक्स इन टू वाय इज इक्वल टू कॉन्स्टंट, म्हणजे के ची व्हॅल्यू. देअर फॉर के इज इक्वल टू एक्स इन टू वाय. मग आता हे लिहिल्यानंतर मला एक्स आणि वायची जी व्हॅल्यू आहे, ज्या फर्स्ट एक्झाम्पल मध्ये जर पाहिलं, नंबर ऑफ ऍपल्स इट इज 24, दॅट इज एक्स इज 24. नंबर ऑफ बॉक्सेस इट इज 27, दॅट इज वाय इज 27. देअर फॉर के इज इक्वल टू 24 इंटू 27. म्हणजे हे झाली माझी के ची व्हॅल्यू. आता लक्षात घ्या, हा मल्टिप्लिकेशन जो आहे तो खूप मोठा येणार आहे. मग मी हा मल्टिप्लाय केला नाही तरी चालेल. फक्त लक्षात घ्या की एक्स आपण कशाला मानलेला आहे, वाय आपण कशाला मानलेला आहे. एक्स म्हणजे नंबर ऑफ ऍपल्स आहेत, वाय म्हणजे नंबर ऑफ बॉक्सेस आहेत, आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन जे आहे ते म्हणजे कॉन्स्टंट, म्हणजे 24 इंटू 27 हे त्या ठिकाणी आलं. मग आता हे आल्यानंतर आपल्याला इफ द नंबर ऑफ ऍपल्स इट इज इनक्रीज, म्हणजे 24 ऍपल्स आहेत ते 36 झाले, देन द व्हॅल्यू ऑफ एक्स इट इज 36. म्हणजे लक्षात घ्या, नंबर ऑफ ऍपल्स इज 36, दॅट इज व्हॅल्यू ऑफ एक्स इट इज 36, अँड देअर फोर एक्स इंटू वाय इज इक्वल टू एक्स इंटू वाय इज इक्वल टू 24 इंटू 27. मी मल्टिप्लाय केलं नाही ते कसंच ठेवलंय, कारण मल्टिप्लाय केल्यानंतर मोठा नंबर येईल, म्हणून मी एक्स इंटू वाय इज इक्वल टू 24 इंटू 27 आय हॅव केप्ट इट ऍज इट इज. मग मी 36 ही व्हॅल्यू टाकणार या ठिकाणी, 36 ही व्हॅल्यू आय विल सबस्टिट्यूट ओव्हर हियर. देअर फोर एक्स दॅट इज 36 इंटू वाय इज इक्वल टू 24 इंटू 27, अँड देअर फोर वाय इज इक्वल टू 24 इंटू 27 डिवायडेड बाय 36. मग वाय इज इक्वल टू 24 इंटू 27 डिवायडेड बाय 36, यू कॅन व्हेरी इझिली डिवाइड दिस. तर 27 आणि 36 बोथ आर डिव्हिजिबल बाय 9, 9 इथे डिवाइड होणार, 3 जा 4 जा, अँड 4 इट विल बी डिवायडिंग हियर बाय 6,
म्हणजे 4 1 4 4 6 24 हे डिवाइड करून बघा 24 × 27 / 36 ह्या दोघांना तुम्ही 9 ने डिवाइड करायचं 9 9 3 27 9 4 36 4 1 4 4 6 24 आणि मग 6 3 18 म्हणजे या ठिकाणी जी y ची व्हॅल्यू आहे लास्टली आय विल गेट द व्हॅल्यू ऑफ y एज y इज इक्वल टू 6 × 3 दॅट इज इट विल बी 18 म्हणजे मला किती बॉक्सेस लागणार आहेत हाऊ मेनी बॉक्सेस आय विल रिक्वायर सो आय विल रिक्वायर 18 बॉक्सेस आणि मग शेवटी लिहायचं आहे नंबर ऑफ बॉक्सेस रिक्वायर्ड इज 18 म्हणजे अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेलं आहे दिस इज द फिफ्थ एक्झाम्पल फ्रॉम 7.2 सो हियर लेट अस फर्स्ट रीड आउट द एक्झाम्पल आणि तिथे मी लिहिलेलं आहे पहा गिवन ज्यावेळेस आपण हे एक्झाम्पल रीड करत आहोत त्यावेळेस आपण हे लक्षात घ्यायचंय व्हॉट इज गिवन इन द एक्झाम्पल अँड व्हॉट वी हॅव टू फाइंड आउट सो एक्स इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू रूट वाय दिस इज द फर्स्ट थिंग विच इज गिवन दॅट इज इनव्हर्स व्हेरिएशन द व्हॅल्यू ऑफ एक्स इज 40 अँड द व्हॅल्यू ऑफ वाय इज 16 दिस इज विथ द फर्स्ट केस हे फर्स्ट केस मध्ये आहे अँड सेकंडली इफ द व्हॅल्यू ऑफ एक्स इज 10 देन वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ वाय मग आपण जे काही दिलंय ते आधी लिहून काढूयात ओके सो व्हॉट इज गिवन ओव्हर हियर एक्स इट इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू रूट वाय इट इज नॉट इनव्हर्सली प्रपोर्शनल टू वाय बट रूट वाय हा काय तो डिफरन्स आहे त्यामुळे काही घाबरायचं कारण नाही वी कॅन फाइंड आउट स्क्वेअर रूट आपल्याला झालेला आहे सो द इक्वेशन फॉर दिस वी आर गोइंग टू फॉर्म्युलेट इट आफ्टरवर्ड्स आणि आता आपण एक्स अँड वायच्या ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत ज्या फाइंड आउट करायच्या त्या लिहूयात एक्स इज इक्वल टू 40 वाय इज इक्वल टू 16 एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे वायची व्हॅल्यू दिलेली आहे आणि अजून एक व्हॅल्यू जी दिलेली आहे एक्स इज इक्वल टू 10 इट इज ऑल्सो गिवन अँड यू हॅव टू फाइंड आउट व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ वाय वायची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे सो हियर फर्स्ट आय विल राईट द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मी पहिल्यांदा इथे काय लिहिणार आहे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन लिहिणार आहे ते व्यवस्थितपणे लक्षात घ्या हाऊ आय एम राइटिंग द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन फ्रॉम दिस प्रपोर्शनॅलिटी त्याच्यापासून मी लिहिणार आहे सो लेट मी राईट हियर एक्स इंटू रूट वाय इज इक्वल टू के ओके दिस इज द इक्वेशन फॉर दिस इनव्हर्स व्हेरिएशन मग के ची व्हॅल्यू आपण काढूयात काय आहे के ची व्हॅल्यू के इज इक्वल टू फ्रॉम दिस डेटा दॅट इज एक्स अँड वाय दॅट व्हॅल्यूज 40 अँड 16 सो आय विल राईट हिअर के इज इक्वल टू 40 × √16 हे आलं आता मला काय करायचंय रूट 16 काढायचंय म्हणजे मला के ने के म्हणजे 40 ने मल्टिप्लाय करून के ची व्हॅल्यू मिळेल सो k is equal to therefore 40 × 4 and therefore k is equal to root 16 फक्त घेतलेला आहे लक्षात घ्या काय काय स्टेप्स आहेत root 16 फक्त घेतलाय 4 आणि मग इथे येणार 160 सो द व्हॅल्यू ऑफ k इट इज 160 दॅट इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन इक्वेशन ऑफ व्हेरिएशन फाइंड आउट केलं कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आय हॅव फाउंड आउट अँड नाव For the value of x is equal to 10, I can find out the value of y. What is the value of y? Value y ची काय आहे ते मी फाइंड आउट करणार आणि आधी जे सिम्पल आहे ते पण लक्षात घ्या नाव आय हॅव गॉट द व्हॅल्यू ऑफ k. आय हॅव द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन इक्वेशन आहे इनव्हर्स व्हेरिएशनच मग मी हे इक्वेशन घेणार या ठिकाणी पहा x इज इक्वल टू सॉरी x इंटू रूट वाय इज इक्वल टू के सो आय विल राईट हिअर द व्हॅल्यू ऑफ एक्स एज 10 लिहिणार आहे मी 10 × √y इज इक्वल टू 160 हे झालं आणि नंतर मी हे जे 10 आहे आय विल ट्रान्सपोज दिस 10 आय विल स्टे द साईड ऑफ दिस 10 देअरफोर रूट वाय इज इक्वल टू 160 / 10 अँड देअरफोर
डिविजन अतिशय सोप है, टेन्थ डिविजन है, रूट वाय इज इक्वल टू 16। रूट वाय ची वैल्यू विचार ली का अपने विचार स्वतः, रूट वाय ची वैल्यू नहीं विचार लेली, अपने वाय ची वैल्यू विचार लेली है। मग रूट वाय जर 16 असेल तर त्याचा आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावा लागेल वाय च्या व्हॅल्यू साठी। म्हणजे काय करणार आहोत आपण इथे, वाय इज इक्वल टू 16 स्क्वेअर, अँड व्हॉट इज 16 स्क्वेअर, सो 16 स्क्वेअर आय विल राईट हियर 16 स्क्वेअर फर्स्ट, व्हॉट इज 16 स्क्वेअर, इट इज 256। म्हणजे अशा पद्धतीने हे जे फिफ्थ प्रॉब्लेम आहे हे पण आपण सॉल्व्ह केलेलं आहे, अतिशय सिंपल आहे। y ची व्हॅल्यू 256 आपल्याला इथे मिळते। आणि नंतर आपण 7.3 जे आहे ते जे एक्झाम्पल्स आहेत टाइम वर्कर्स आणि जे काही स्पीड वगैरे त्याचे एक्झाम्पल्स आपण लगेचच घेऊ। आता 7.3 मधलं हे जे एक्झाम्पल आहे इट इज बेस्ड ऑन टाइम, म्हणजे टाइम वर्कर्स अँड स्पीड अशा टाईपचे हे सगळे एक्झाम्पल्स आहेत। आणि इथे फक्त एक डिफरन्स आहे आधीच्या एक्झाम्पल्स मध्ये आणि ह्यामध्ये, की आधीच्या एक्झाम्पल्स मध्ये तुम्हाला डायरेक्टली त्या ठिकाणी सांगितलं होतं की दिस इज अ डायरेक्ट व्हेरिएशन, दिस इज अ इन्व्हर्स व्हेरिएशन, बट हियर यू विल हॅव टू आयडेंटिफाय द टाईप ऑफ व्हेरिएशन। तुम्हाला स्वतःला हे ओळखायचं आहे की हे कुठल्या टाईपचं व्हेरिएशन आहे, अँड यू हॅव टू अप्लाय युअर नॉलेज ओव्हर हियर। आणि अतिशय सिंपल आहे, व्हेरिएशन हे काही खूप हे नाही, आणि हे तुमचं झालेलं सातवीला असताना। आता आपण काय करूयात, हे एक्झाम्पल पहिल्यांदा रीड करूयात, वी विल रीड इट लाउडली अँड विथ द व्ह्यू ऑफ फाइंडिंग आउट गिवन अँड व्हॉट टू फाइंड आउट। गिवन आणि काय फाइंड आउट करायचं हे एकदा लक्षात आलं की संपलं, तिथेच आपल्याला उदाहरण येतं। मग आता लक्षात घ्या, 120 बॅग्स ऑफ हाफ लिटर मिल्क कॅन बी फिल्ड बाय मशीन विद इन 3 मिनिट्स। मशीन आहे त्यामुळे 120 बॅग्स आर फिल्ड विदिन 3 मिनिट्स। फाइंड द टाइम टू फिल सच 1800 बॅग्स। म्हणजे लक्षात घ्या, मराठीत तिथं समजून घ्या, 120 बॅग्स आहेत, 120 बॅग्स भरण्यासाठी 3 मिनिट्स लागतात, मग 1800 बॅग्स आहेत, बॅग्स वाढल्या लागणारा वेळ वाढणार, कुठल्या टाईपचं व्हेरिएशन आहे, बॅग्स वाढल्या लागणारा वेळ वाढणार, डायरेक्ट व्हेरिएशन आहे। हे पहिल्यांदा लक्षात घ्या की यू हॅव टू आयडेंटिफाय द टाईप ऑफ व्हेरिएशन, आणि मग मी आता इथे गिवन लिहिणार आहे। ओके, तर आता गिवन लिहिताना मी काय सांगणार आहे इथे गिवन, तर आपल्याला इथे बॅग्सला वगैरे आपण अज्यूम करूयात, बॅग्सला आपण एक्स म्हणूयात, टाइमला आपण टीज यूज करूयात। ओके, सो एक्स दॅट इज नंबर ऑफ बॅग्स, इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द टाइम, डायरेक्ट प्रपोर्शनॅलिटी आहे इथे, दॅट इज एक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टाइम। आणि मग एक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टाइम, एक्स इज द नंबर ऑफ बॅग्स, T is time required to fill the bags, and the values of x are given, x is equal to 120, that is number of bags, and t is equal to 3. हे दिलेलं आहे फर्स्ट केस मध्ये, and in second case x that is number of bags are given, they are 1800, and time you have to find out how much time it will be required to fill these bags. हे पण आपण लक्षात घ्यायचं आहे। आणि मग आपण इथे काय करणार आहोत हे लक्षात घ्या की आपल्याला इथे डायरेक्ट व्हेरिएशन आहे, मग डायरेक्ट व्हेरिएशन साठी आपल्याला हे एक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी, बाय युझिंग दिस वी कॅन मेक अ इक्वेशन, अँड दॅट इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन। इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आपण या ठिकाणी तयार करायचं आहे, देन व्हॉट इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन हियर, एक्स अपॉन टी इज इक्वल टू के। सिंपल आहे, फक्त इक्वेशन ऑफ व्हेरिएशन करायचं आहे, के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ के, आय विल राईट हियर के इज इक्वल टू 120 डिवायडेड बाय 3। फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या एक्सच्या आणि टीच्या, मग काय आलं, के इज इक्वल टू 40, म्हणजे के इज इक्वल टू 40 हे आलं पहिल्यांदा मला, म्हणजे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आय हॅव फाउंड आउट। कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन एकदा मिळाला की आपल्याला नंबर ऑफ बॅग्स आहेत 1800 दिलेल्या, मग हाऊ मच टाइम विल बी रिक्वायर्ड टू फिल दोज बॅग्स हे आपल्याला काढायचं आहे। ओके, मग ते कसं काढणार आपण, हेच इक्वेशन युज करायचं आपल्याला, एक्स अपॉन टी इज इक्वल टू के। फक्त आपण आता थोडस स्पेसच या ठिकाणी स्पेस कमी असल्यामुळे आपण काय करूयात, इथे इक्वेशन असं घेऊयात, एक्स अपॉन टी इज इक्वल टू
व्हाट इज द वैल्यू ऑफ ए 40 म्हणजे फक्त मी काय केलं एक हे इक्वेशन कॅरी करताना मी डायरेक्ट इथं के ची व्हॅल्यू 40 घेतलेली आहे. सो एक्स इज इक्वल टू 1800 बिकॉज एक्स इज द नंबर ऑफ बॅग्स. सो आय विल राईट हियर 1800 डिवाइडेड बाय टी इज इक्वल टू 40 हे येईल. आणि मग काय करावं लागेल, टी ला ट्रान्सपोज करा, 40 ची साईड चेंज करा आणि मग काय आलं या ठिकाणी, देअर फोर टी इज इक्वल टू 1800 डिवाइडेड बाय 40 अँड इफ यू परफॉर्म दिस डिव्हिजन, 8 स्टँडर्ड जी मुलं आहेत, 180 डिवाइडेड बाय 40 इट इज व्हेरी सिम्पल, 4 वन्स आर 4, 4 फोर्स आर 16, 4 फाईव्स आर 20, सो टाइम इट विल बी 45. एवढंच लिहायचं नाही, पुढे मिनिट्स आवर्स काय असेल ते लिहायचं. सो इट इज मिनिट्स, ओके. सो आय विल राईट हिअर टाइम रिक्वायर्ड इज 45 मिनिट्स. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आहे. अँड वन मोर एक्झाम्पल वी आर गोइंग टू सॉल्व फ्रॉम 7.3. आता हे जे एक्झाम्पल आहे, फर्स्ट वी विल रीड आउट दिस एक्झाम्पल आणि इथे सुद्धा तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे कुठल्या टाईपचं व्हेरिएशन आहे, यू हॅव टू आयडेंटिफाय इट, हे लक्षात घ्या. सो फर्स्ट वी विल रीड आउट द एक्झाम्पल लाऊडली. अ कार विथ अ स्पीड 60 किलोमीटर पर आर टेक्स 8 आवर्स टू ट्रॅव्हल सम डिस्टन्स अँड व्हॉट शुड बी द इन्क्रीज इन स्पीड इफ द सेम डिस्टन्स इज टू बी कवर्ड इन 7.5 आवर्स. म्हणजे डिस्टन्स कमी होत नाहीये, फक्त आर्स कमी होत आहेत, हाफ आर कमी आहे आणि फास्ट जायचंय, घाई आहे त्या लोकांना ज्यांना जायचंय त्यांना, म्हणजे 7.5 आवर्स मध्ये पोहोचायचंय सगळ्यांनाच घाई असते तशी. मग आता लक्षात घ्या की आपल्याला इथे स्पीड दिलेला आहे आणि लागणारा वेळ कमी केलेला आहे, त्या कमी वेळामध्ये आपल्याला जायचंय. आणि लक्षात घ्या स्पीड अँड टाइम हाऊ दे आर रिलेटेड. इफ द स्पीड इज मोर देन द टाइम इट रिक्वायर्ड इज लेस. इफ द स्पीड इज लेस टाइम रिक्वायर्ड इज मोर. सो दिस इज अ इनवर्स व्हेरिएशन. हे सगळ्यात महत्वाचं आहे की यू शुड आयडेंटिफाय द टाइप ऑफ व्हेरिएशन. आणि एकदा जर आपण या कन्सेप्ट आत्मसात केल्या तर एवढं काही आहे, खूप टफ नाहीये की आपल्याला आयडेंटिफाय करता येणार नाही. ओके, तर फर्स्ट आय विल राईट व्हॉट एव्हर इट इज गिवन. सो फर्स्ट आय विल राईट हिअर दॅट दिस इज अ इनवर्स प्रपोर्शनॅलिटी. आणि एक्स म्हणजे काय, मी स्पीड घेणार आहे, लक्षात घ्या. स्पीड ऑफ द कार इज एक्स, हे लक्षात घ्या. अँड टाइम इट इज डिनोटेड बाय टी, टाइम कमी टी ने डिनोट करणार आहे. आता काय करणार आहे मी इथे, जो एक्स आहे हा, त्या एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे, किती आहे या एक्सची व्हॅल्यू, एक्स इज इक्वल टू 60 किलोमीटर पर आर. हे झालं फर्स्ट केस मध्ये. अँड टाइम इज ऑल्सो गिवन हिअर, टी इज इक्वल टू 8 आवर्स, हे पण दिलेलं आहे. आणि नेक्स्ट कंडिशन जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाइम दिलेला आहे अँड एक्स यू हॅव टू फाइंड आउट. सो टाइम इट इज गिवन, दॅट इज टी इज इक्वल टू 7.5 आवर्स अँड व्हॉट यू हॅव टू फाइंड आउट, यू हॅव टू फाइंड आउट दिस एक्स. एक्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, हे लक्षात घ्या. हा एक्स आहे, हा फाइंड आउट करायचा आहे, हे विसरू नका. एक्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि मग हे जे इनवर्स व्हेरिएशनचं जे हे आहे प्रपोर्शनॅलिटी जे सिम्बॉल आहे, आय एम गोइंग टू चेंज इट टू अ इक्वेशन. त्याला आपण इक्वेशन मध्ये चेंज करूयात. इक्वेशन मध्ये चेंज केलं म्हणजे काय येणार या ठिकाणी, आय विल राईट शेअर इन डिफरंट कलर. देअरफोर के इज इक्वल टू व्हॉट विल आय राईट शेअर एक्स इन टू टी, म्हणजे हे जे आहे एक्स इन टू टी एज इट इज अ इनवर्स व्हेरिएशन. सो लेट अस सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड टी ओव्हर हिअर. सो व्हॉट इज के, के इज इक्वल टू 60 इंटू 8 अँड देअरफोर के इज इक्वल टू 480. मल्टिप्लिकेशन पण काय खूप आपल्याला करत बसायची गरज नाही, अशी माझी बोटावर मोजत. ओके, के इज इक्वल टू 480. आणि मग के इज इक्वल टू 480 आलं, हेच के आपण परत या सेकंड जो आहे टी त्याला सुद्धा तेच असणार आहे, के कॉन्स्टंट आहे ते, इट इज अ कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी अँड देअरफोर वी आर गोइंग टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ
स्पीड फॉर द डिस्टन्स टू बी कवर्ड इन 7.5 आवर्स, म्हणजे 7.5 आवर्स साठी आपण स्पीडची व्हॅल्यू पहिल्यांदा कॅल्क्युलेट करूया. सो द 7.5 इट इज अ मिक्स्ड फ्रॅक्शन, त्याला आपण काय करूयात एक सिंपल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करूया. हे झालेलं आपल्याला 2 7 14 + 1 15, सो टी विल बी 15/2. सो आय विल राईट हिअर टी इज इक्वल टू 15/2 आवर्स. ओके, 15/2 आवर्स आहे आपला टी. आणि मग या ठिकाणी मला काय करायचं आहे की हा जो 15/2 आहे, हा 15/2 घेऊन मला हे जे म्हणजे स्पीड आहे, इन्क्रीज झालेला स्पीड, आय हॅव टू कॅल्क्युलेट दॅट स्पीड. मग परत मी हेच इक्वेशन घेणार आहे, के इज इक्वल टू एक्स इंटू टी. सो आय विल राईट हिअर एक्स इंटू टी इज इक्वल टू के, अशा पद्धतीने मी लिहिणार आहे. एक्स इंटू टी इज के इथे लिहिलेलं आहे मी. थोडंसं आपण इकडे घेऊयात, कारण इथे मला वाटत नाही आपल्याला जागा पुरेल. तर एक्स इंटू टी इज इक्वल टू के हे घेऊयात आपण. देअर फोर एक्स इंटू टी काय आहे, के आहे. आणि मग एक्स ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. टी ची व्हॅल्यू माहितीये, के ची व्हॅल्यू माहितीये. आउट ऑफ थ्री वी नो द व्हॅल्यू ऑफ के, वी नो द व्हॅल्यू ऑफ दिस टी ऑल्सो, अँड वी कॅन कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ द थर्ड क्वांटिटी. मग काय येणार या ठिकाणी, देअर फोर द व्हॅल्यू ऑफ एक्स इंटू 15/2 इज इक्वल टू 480. फक्त काय केलं, व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. नंतर काय करणार आहोत, एक्स इज इक्वल टू 480 × 2 / 15 हे आलं. आता मग काय करणार, ह्याला आपण डिवाइड करणार. डिवाइड होईल 15 आणि दिस 480, इट विल बी डिवाइडेड. सो 15 × 1 = 15, 15 × 3 = 45, म्हणजे खाली 3 राहणार. 15 × 2 = 30, डिवाइड करूया. 15 × 1 = 15, 15 × 3 = 45, 15 × 2 = 30. मग एक्स ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, एक्स इज इक्वल टू 64 km/h हे आलं. म्हणजे 64 km/h या स्पीडने ती गाडी जायला पाहिजे. आणि आपल्याला काय विचारलंय ते परत लक्षात घ्या, की व्हॉट इज द इन्क्रीज इन स्पीड, हे नीट लक्षात घ्या, नीट वाचत जा. इन्क्रीज इन स्पीड, नुसता स्पीड नाही विचारला, स्पीड कितीने वाढला पाहिजे हे पण विचारलेलं आहे. मग हा स्पीड किती वाढणं, हा आहे 60 km/h. मग हा स्पीड कितीने वाढला, आता पहा हा 64 आहे. मग काय करावं लागेल आपल्याला, इन्क्रीज इन स्पीड म्हणजे जो हा स्पीड आहे, द कॅल्क्युलेटेड स्पीड डिवायडेड बाय सॉरी मायनस नॉट डिवायडेड बाय द कॅल्क्युलेटेड स्पीड इज 64 − 60 km/h. सो यू हॅव टू राईट इट इन्क्रीज. अजून एक पार्ट येईल याचा, तो सॉल्व्ह करता येईल तुम्हाला मांडून. आणि मग त्याचं सबट्रॅक्शन केलं, 64 − 60, इट विल गिव्ह यू 4 km/h. म्हणजे तुमचं आन्सर जे फायनल आहे ते कशावरती डिपेंड आहे, हाऊ यू आर रीडिंग. आपल्याला नुसता स्पीड इन्क्रीज झालेला आहे तो किती आहे हे तर काढावं लागणारच आहे, पण तुम्हाला काय विचारलंय, इन्क्रीज इन स्पीड हे विचारलेलं आहे. त्यामुळे हे लक्षात घ्या. आणि अशा पद्धतीने 7.2, 7.3 याचे जे राहिलेले एक्झाम्पल्स असतील ते राहिलेले एक्झाम्पल्स तुम्ही म्हणजे होमवर्कसाठी सॉल्व्ह करायचे आहेत.